जळगाव शहरातील रेल्वे स्थानकावर रेल लोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जगन सोनवणे यांच्यासह 16 कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच दुपारी 2 वाजेच्या सुमारास शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांची सुटकाही करण्यात आली. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील तरुणीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नियोजन होते. त्यानुसार शुक्रवारी 9 ऑक्टोबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे आणि त्यांचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमले. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जोरदार घोषणाबाजी केली. रेल्वे स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असतानाच जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, बबलू सिद्दकी, गोपी साडी, शंकर भोसले, नाना साळुंके, विजय जावळे, शांताराम आहिरे, अय्युब शेख, सचिन बोहरे, गुड्डू शेख, सईद शेख, राकेश बगन, हरीश सुरवाडे, रतन वानखेडे, विशाल पवार, राहुल साळुंके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून या ठिकाणी आंदोलन न करण्याविषयी त्यांचे मन परिवर्तन करून यापुढे आंदोलन करणार नाही असे आश्वस्त केल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांची सुटका करण्यात आली. यासंदर्भात रिपब्लिकन पार्टीचे जगन सोनवणे यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. मनीषा वाल्मिकीच्या हत्यारांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. मनीषा वाल्मिकीच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी मनीषा वाल्मिकी जी आमची तरुण मुलगी दलित समाजाची, तिच्यावरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, या संदर्भात त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये प्रचंड संतोष आहे न्यायासाठी, इन्साफसाठी. तर या संदर्भात आज आमचं जळगाव जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी रेल रोको आंदोलन होतं आणि या ठिकाणी जळगावलाही आम्ही रेल रोको आंदोलन करण्यासाठी सर्व 10 संघटनांच्या वतीने आले. परंतु त्या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी अटकाव केला कोरोना वगैरे असल्यामुळे, आणि कोरोना असल्यामुळे कोरोनाचं भान आम्हाला बी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या संपूर्ण ज्या आमच्या मागण्या होत्या की भुसावळच्या झोपडपट्टी धारकांना 7-12 उतारा मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी आमचं धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यानंतर या ठिकाणी NRC NPRCA हा जो काळा कायदा तो रद्द झाला पाहिजे, किसान विरोधी जे MSP कायदा तो रद्द झाला पाहिजे, सोनियाजी चे सुपुत्र राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल उत्तर प्रदेश सरकारने केले ते रद्द झाले पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी कुठल्या पद्धतीने त्यांना मूलभांड नाही ते बेअवलाद आहे, त्याचबरोबर योगी साहेबांना देखील या ठिकाणी कुठलं मूलभांड नाही आहे तेही बेअवलाद आहे. आणि हे लोक या ठिकाणी यांना अवलाद नसल्यामुळे देशभरामध्ये जे आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या निर्भया, ज्या प्रियंका यांच्या ज्या हत्या होत आहेत, आमच्या मनीषाच्या हत्या होत आहेत, यांची या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने हे सरकार आमचं रक्षण करू शकलेलं नाही. जरी केंद्र सरकार हे आमचं रक्षण करू शकत नसेल तर या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी आमच्या मागण्या ज्या आहेत, या ठिकाणी पोलीस निरीक्षक निकम साहेबांनी आम्हाला या ठिकाणी अटकाव केल्यामुळे आज आमचं रेल्वे GRP सोबत ज्या त्यांच्या उपस्थितीमध्ये रेल रोको आंदोलन होणार होतं ते आंदोलन, रेल रोको आंदोलन आम्हाला अटक झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी वगैरे कोरोना असल्यामुळे सदरचं आंदोलन या ठिकाणी आम्ही संपन्न करून या ठिकाणी आलेलो आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.